नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे। लॉकडाऊनचा फटका फळ उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे। नेवासा तालुक्यामधील शेतकऱ्यांनी पेरूची लागवड केली होती, मात्र व्यापाऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याने तसेच पेरू झाडावरच पिकून सडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे तसेच बाजारपेठ बंद असल्याचा फटका फळ उत्पादकांना बसला आहे। तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरूची लागवड केली, यामध्ये तालुक्यातील काही ठिकाणी पेरू तोडण्याअभावी झाडावर पिकून पडून सडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। मार्च एप्रिल महिन्यामध्ये पेरूचा हंगाम सुरू असतो, याच काळामध्ये लॉकडाऊनमुळे बाजारपेठ मात्र बंद आहे। या बागांमध्ये गेल्या महिन्याभरापासून फळे काढणीला आली आहेत, मात्र व्यापाऱ्यांनी बागांकडे पाठ फिरवल्याने पेरू झाडावरच पिकून खाली पडत आहे। त्यामुळे एकरी 4.5-5 लाख रुपये उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे एकरी 2.5 ते 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। देवसडे येथील प्रयोगशील शेतकरी बबनराव पिसोटे यांनी 1 एकर मध्ये पेरूची बाग आहे। ते नगर औरंगाबाद राहता वाशी मुंबई मार्केटमध्ये पेरू विकून सुमारे 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत एकरी उत्पन्न काढतात, मात्र महिन्याभरापासून फळे झाडालाच पिकून गळाल्याने त्यांचे सुमारे 2 ते 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। पिसोटे यांचे पेरू बरोबरच 2.5 एकर टरबूज, 1.5 एकर खरबूज, 1/2 एकर मध्ये शेटनेट मधील काकडी हे सर्व शेतातच सडले असून त्यांचे आतापर्यंत 15 ते 16 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। मजूर मिळत नसल्याने बागेमध्ये पडून सडलेली फळे उचलून फेकून देण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे। शासनाने कृषी विभागामार्फत तातडीने पेरू बागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी पिसोटे यांची मागणी आहे। यामध्ये 7 ते 8 दिवसाला आमच्या बागातील पेरू तोडणीला येतील, मात्र विक्रीची मोठी चिंता व नुकसान होण्याची भीती वाढली आहे। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाने अटी शर्ती घालून ठोक विक्रीचे मार्केट उपलब्ध करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न करावा। कोरोनाच्या याच्यामुळं लॉकडाऊनमुळं माझं हे पेरूचं साधारण 1-1.5 एकर मध्ये साधारण 4 ते 5 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित होतं, पण त्याचं हे लॉकडाऊनमुळं कुठं माल नेता येत नाही आणि बाजार बी कुठं नसल्यामुळं त्याचं नुकसान होऊन राहिलंय। 5 लाख रुपये तर झाले, 5-6 लाख रुपये झाले असते। 1 एकर बाग आहे, तसं 2-2.5 वर्ष पासूनची बाग आहे। या बागेला साधारण 1 लाखापर्यंत खर्च झालेला आहे। योजना म्हणजे त्याला हे करण्यासाठी खत हे ते दिलेले फवारण्या केल्या आणि मशागतीला हे लागल्याचे खर्च भरपूर 1 लाखापर्यंत खर्च झालाय। 1 लाख रुपये खर्च झाला, 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं। बाजारपेठ आम्ही साधारण इथं राहता श्रीरामपूर नगर आणि काही वाशीला पण पाठवत होतो। गाड्या नाही आहे, म्हणजे कोणी गाडी घेऊन जात नाही आणि गेलं तरी तिथं मार्केटला कोणी खरेदी करायला राहत नाही खरेदीदार, त्याच्यामुळे त्याचं नुकसान होऊन राहिलंय। प्रतिनिधी गणेश मुळे, एटीव्ही न्यूज, नेवासा।